नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात माय ब्लॉग मराठी चॅनल आणि ही काकडी लागवड ऑगस्ट महिन्यातील आहे आणि हा ऑक्टोबर महिना उजळलेला आहे आणि आपण या काकडी लागवडीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये काकडी पिकास मोठ्या प्रमाणात धोका असतो, तो म्हणजे रोगाच्या प्रादुर्भावामुळे। या ऑक्टोबर महिन्यातसुद्धा आपण पाहू शकता ही लागवड किती टवटवीत आणि फुलांची सेटिंग आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे आलेली आहे, हिचा तोडा अजून झालेला नाही। या भागामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे आणि मी सकाळी येथे आलेलो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपणास दाखवण्यासाठी। मित्रांनो, काकडी पिकास आता भाव वाढत चाललेला आहे, दिवाळीपर्यंत चांगल्या प्रकारचा भाव मिळणार आहे, कारण जून आणि जुलै महिन्यातील लागवडी काकडीच्या या संपुष्टात आलेल्या आहेत। आपण जर ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केलेली असेल, सप्टेंबर महिन्यामध्ये केली असेल, तर आता या ऑक्टोबर महिन्यातही लागवड करा आणि लाखो रुपये आपण कमवू शकता, कारण काकडीचा भाव आता वाढणार आहे। मित्रांनो, आपल्या भागात जर पाणी नसेल तर पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करा व त्याचबरोबर तारकाठीचे बी नियोजन व्यवस्थित करून घ्या, विली जमिनीवर पडू नयेत याची काळजी घ्या व काकडीची फळे मोठी होऊ देऊ नका, त्याचे तोडे नियमित करा, एक दिवसाआड तोडा करावा जेणेकरून फळ मोठे होणार नाही, मोठे फळ बाजारामध्ये घेत नाहीत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये काकडी पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडत असतात, हे रोग आटोक्यात आणण्यासाठी दर 3 दिवसांनी स्प्रे घ्या, फवारणी करा व रोग आटोक्यात आणा, म्हणजेच आपणास पीक चांगल्या प्रकारे मिळेल। या थंडीच्या दिवसामध्ये आपणास प्रामुख्याने रस शोषणारी आळी, पांढरी माशी, थ्रिप्स, नाग आळी, हिरवी आळी अशा प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते। यासाठी बुरशीनाशक और कीटकनाशक यांची फवारणी वेळेस करावी, म्हणजे रोग जास्त वाढणार नाही व संपुष्टी घ्या। तसेच जर धुके पडले तर पाणी मारा। जर डावणीचा रोग पडल्यास डायथेन झेड 78 हे 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारा। काही वेळा संक्रमण होण्याच्या आधी बोर्डस मिश्रण बुरशीनाशके व रोगांची यामुळे बोर्डस मिश्रण या बुरशीनाशके ही अवश्य वापरा। तसेच आपल्या मालाच्या वाढीसाठी व वाकडेपण टाळण्यासाठी संजीवकांचा वापरही करा, अधिक वापर करा, जेणेकरून माल वाढ होणार आपल्या पिकाची व वाकडेपणही कमी होणार आहे। मित्रांनो, कोणी चॅनलवर नवे असल्यास माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। आता मित्रांनो पाहूया खत नियोजन। मित्रांनो, शेंडा चालण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता ही मोठी, आठवड्यातून 2 ते 4 किलो युरियाचा वापर करावा एकरला। कॅल्शियमचा ग्रेड चालू शकतो। तर मित्रांनो, फळवाढीसाठी 13045 वापर करू शकता। तसेच फळ वाकडे होणार नाही व त्याची लांबी वाढेल यासाठी आपण पोटॅशचा वापर करू शकता। मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यासाठी जमिनीतून संजीवक मुद्या, म्हणजे आपल्या मालात चांगल्या प्रकारे वाढ होईल व आपल्याला लाखो रुपयाची कमाई मिळू शकते। हा प्लॉट मित्रांनो ऑक्टोबर महिन्यातील आहे, आपण पाहू शकता
या परिस्थितीवर आलेला आहे. कोणाला वाटेल की हा प्लॉट जसा की जून जुलैमध्ये जशी काकडी लागवड करत असतो ह्या प्रकारचा दिसतो. आणि या प्लॉटमध्ये फुलांची सेटिंग आपण पाहू शकता, चांगल्या मोठ्या प्रमाणात फुलं लागलेली आहेत व जागी जागी कळीही पकडलेली आहे. या 2 दिवसात यावर फवारणी करण्यात येणे, लगातार 2 दिवस आड फवारणी स्प्रे घेण्यात येणार आहेत. कारण या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये काकडीवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव असतो, त्यामुळे आपण स्प्रे अजिबात टाळू नका. कारण पुढे जाऊन आपल्याला काकडीच्या मालाला मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळणार आहे, हे 100%. मित्रांनो, पाणी, खत नियोजन, रोगांवरील स्प्रे व जमिनीतून द्रावयाचे संजीवक यांचे नियोजन योग्य पद्धतीने असल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात काकडी पिकापासून फायदा मिळू शकतो. कारण पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये काकडीला बाजारभाव हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मित्रांनो, आपल्याकडे काकडीचा माल नेण्यासाठी स्वतःची गाडी नसली तर भाड्याने गाडी ही सुद्धा आपल्याला परवडू शकते. पुणे, मुंबई या ठिकाणी सुद्धा हल्ली काकडीला चांगल्या प्रकारे बाजारभाव हा चालू आहे. तर मित्रांनो, हा प्लॉट आपणास कसा वाटला? भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन